दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे देवस्थानांना सुद्धा आता भाविकांची मोठी गर्दी होताना दिसते। राज्यभरातील देवस्थानांबरोबर शिर्डीत सुद्धा आज सकाळपासून शिर्डीत मोठी गर्दी भाविकांची दिसून येते। शिर्डीतील ज्या दर्शन रांगा आहेत त्या फुल झालेल्या आहेत आणि आता आपण द्वारकामाईच्या दर्शन रांगेत आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा आता दर्शन रांगा लागलेल्या दिसतात। एकूणच जर पाहिलं तर आज सकाळपासून शिर्डीत मोठी गर्दी आहे। शिर्डीतील जे भक्तनिवास असतील ते फुल झालेले आहेत, त्याचबरोबर शिर्डीतील हॉटेल सुद्धा हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत। शिर्डीतून जाणारा नगर मनमाड महामार्ग सुद्धा दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर साई संस्थानं सुद्धा दर्शन चांगलं व्हावं यासाठी विशेष उपाययोजना केलेल्या आहेत। कुठल्याही भक्ताला दर्शनात त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते। आपण काही भक्त आहेत आपल्याबरोबर, त्यांना विचारणार आहोत इतकी गर्दी आहे, तुमचं इतकं वय आहे तरी तुम्ही या गर्दीत आला, कसं दर्शन झालं? खूप छान दर्शन झालं, येऊन खूप समाधान वाटलं, आनंद वाटला। सगळी व्यवस्था एकदम उत्तम आहे, कुठलाही त्रास प्रकारचा त्रास नाही आहे। सिनियर सिटीजन लोकांची काळजी घेतली जात आहे, सगळ्यांना व्यवस्थित दर्शन होतं। साई कृपा सर्वांच्यावरती राहो ही सदिच्छा आहे, खूप आनंद वाटला। निश्चितच जे वयोवृद्ध आहे त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, काही बाकीचे लोक सुद्धा दर्शनाला आले आहेत, कसं वाटतंय आज दर्शनाला आलात, काय वाटतंय? व्यवस्थित वाटतंय। काय आज बाबांकडे आलात सणासुदीचं? समाधान वाटतंय बस, काही नाही, थोडी सॅटिस्फाई। निश्चित अजून काही भक्त आहेत त्यांना, कुठून आलात तुम्ही, कसं दर्शन झालं आज तुमचं? आम्ही पुण्याहून आलो, आजचं दर्शन चांगलं झालं, पण आम्ही पेड दर्शन घेतलेलं आहे। आरतीची वेळ होती, थोडं थांबावं लागलं, पण चांगलं दर्शन झालं, काही प्रॉब्लेम नाही। पण इथं बऱ्याच ठिकाणी म्हणजे लुटालूट होते दुकानामध्ये वगैरे। आज जर हॉटेल फुल आहेत, भक्तनिवास फुल आहे, सगळीकडे फुल आहे, गर्दी आहे, कसं सुकर दर्शन झालं तुमचं? सुबह आहे और शाम को जा रहे हैं, वन डे ट्रिप पुणे। निश्चितच जर पाहिलं तर राज्यभरातून या ठिकाणी भक्त आलेले आहेत आणि त्यांचं दर्शन सुकर व्हावं यासाठी साई संस्थान सुद्धा विशेष उपाययोजना करत आहे आणि ही गर्दी उद्या शनिवार रविवार असल्याने अजून वाढेल आणि निश्चितच साईबाबांचा जयघोष आता शिर्डीत दिसून येतोय। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।